सर्दी आली हे पहिला सर्दी नाही आली हे कशाला पहिलीच मग सर्दी आली तर नमस्कार मी निकिता आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत आहे आज. तर तिळगुळ लाडू तर मी केलेले नाहीयेत पण प्रक्षिताला ना शेंगदाण्याचे चिक्के खावाशी वाटली होती सो त्यामुळे मी इथे ना शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत जस्ट आताच. आधीच खोकला आलाय. तुम्हाला दवाखान्यात धाडलं होतं का हे थंड घेऊन यायला धाडलं होतं. खुलते का तुला सर्दी कमी करायला धाडलं होतं का सर्दी वाढवायला धाडलं होतं का आता त्यानं खोकला जास्त होईल ना गार बी आंबट बी तूच लढत असेल ना घ्या ना घ्या ना म्हणे किती वेळ सांगायचं तुला कुठे गेलं तसं फोर्स करायचं ना तुला घरीच पाहिजे तिला स्कूल मध्ये नाही पाहिजे तिला घरी देते तिची फोटो स्कूलला सर्दी आली ही पहिला सर्दी नाही आली हे कशाला पहिलीच मग सर्दी आली तर जय भैया लावून देते जा रे जर कॅप घेते मी जेवण करून घेते खूप भूक लागलेली आहे. लेकरं म्हणजे प्रिया प्रक्षिताचं दोघांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे दोघांनी स्कूलला सुट्टी घेतली. प्रियांना होतं खोकला जसं मी काल सांगत होतो तुम्हाला आणि प्रक्षितालाही सर्दी झाली अचानक तिने काल बोरं खाल्ली होती त्याच्यामुळं सो त्याच्यामुळे दोघांनाही घरी ठेवून घेतलेलं आहे आज आणि दवाखान्यात जाऊन आली ते दोघं पण आणि राहील सर्दी आज त्यांची गोळ्या औषध दिली त्यांना. आता मी जेवण घेते आणि मला पण ते दोघं जण वरी उन्हात जाऊन बसलेले आहेत मी पण वरी जाऊन छताला ते जेवते काय मा झोपली का मग घेऊन येऊ तिला वरीच झोपली मला बरं येते मग वरी थांब तर प्रक्षिता झोपली वाटतं तिला जाऊन आणते वरती येईल ती जेव्हा म्हणलं होतं भूक लागली आत्ता त्याने रडू लागली तिची तब्येत ठीक नाही असं मला म्हणलं ना त्याच्यामुळे ती जर अशी किरकिर करू लागली आता झोपली वाटतं तिला म्हणलं होतं मी झोपू झोपू का झोपीला आल्यासारखी वाटलं मला ऐकच ना गेली कस नाही तर आता मी छतावर आवरी बसून जेवणार आहे छान उन्हामध्ये थंडी खूप वाजायली का लागली तुमच्याकडे पण थंडी पडली का मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे खूप जास्त थंडी पडली आता दुपारचे 2 वाजलेत तरी पण थंडी वाजायली सो उन्हात बसून छान असेल होणार आहे इथं थोडी सावली आहे आणि थोडं ऊन इथं बसते साईडला आहे का जेवण करते चला तर मग मी जेवण करते आणि भेटू मग थोड्याच वेळात. तर जेवण झालंय माझं आत्ताच चला जाऊया खाली बघा काय चालू आहे हा कप कप बनवायला हे असा बनवून दाखव मला माझं बाळ उठलं का आता झोपेतून उठल्या बनवून पाहिजे प्रक्षिताला बनवूनसाठी तर लढू लागेल यांना औषध घ्यायला इतका परेशान करते हे बघा त्याला आता औषध दिले मी दुपारी आणल्यानंतर औषध देत वेळेस एवढा पसारा मांडला त्याने बडुशो गुळ साखर आणि औषधची बॉटल त्याला एवढं सोबत लागतं सगळं नाही तर औषधच घेत नाही ते उतारे आल्यासारखं ते औषध दिल्या बळजबरी त्याला दिलं मी घेतलं त्याने. तर चहा करून अर्धा तासही झाला की परत चहा करायचा ते आले जातात तेला एकदा चहा करायचा सूरज म्हणले मला पाहिजे आता सूरजला पण करायचा काय बाळा टीव्ही जय मोठे पप्पा लागतात मामा तिला थोडस टीव्ही लागली दुसऱ्या द्यायल ना तुला तर प्रक्षिता उठली द्यायल हे का करायला करायला नाही ग माझा व्हिडिओ नाही हे का करायला कप धुवून घेते हा कप धुवून घेते हे काय प्रक्षिताला तू चहा द्यायचा आहे तिला देते आणि मग बोलते तुम्हाला तर पुन्हा एकदा चहा दोघाला घेऊन देते कुठे येतो तुम्ही तर खूप वेळाच्या नंतर किती वेळचं करेल बोललो चिक्की शेंगदाण्याची तर आत्ता काय भेटलाय मला इथे बघा शेंगदाण्याची भाजून घेतलेली होती याच्या सगळी तर पण काढून घेतले आणि याला जरा सुक्रस करून घेईल मी सरच्या मांडे जास्त बारीक नाही काढायचं त्याला आवडतोवरच काढून घेतलं बारीक काढायचं जास्त नाही
तर आता इथे मी गॅस चालू करून त्यावरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आणि त्या साखरेला असं पसरवून ठेवायचं आहे आणि एका ताटाला आणि बेलण्याला तूप लावून ठेवायचं आहे आपल्याला, कारण की पुढची प्रोसेस खूप फास्ट असते त्यामुळे आधीच करून ठेवायचं हे काम। आता तूप जे आहे आपल्याला ताटाच्या मागच्या साईडला लावून घ्यायचं आहे। साखरेची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे। साखर ह्या स्टेपला येईपर्यंत आपल्याला बिलकुलच त्याला हात लावायचा नाही किंवा चमचा लावायचा नाहीये। आणि आता इतकी वितळल्याच्या नंतर आता थोडीशी आपण चमच्याच्या मदतीने त्याला थोडं थोडं मिक्स करू शकतो। आता अर्ध्याच्या वरी साखर जी आहे ती वितळलेली आहे, थोडे थोडे साखरेचे कण जे आहेत ते राहिलेले आहेत, ते पूर्णपणे साखरेचे कण वितळू द्यायचे। आणि आता ह्या स्टेपवर फास्ट आपल्याला प्रोसेस करायची आहे। शेंगदाण्याचा आपण जे बारीक चुरा केलेला आहे ते यामध्ये टाकून द्यायचा आणि फास्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे गरम गरम जे बॅटर आहे आपल्याला, म्हणजे ते मिक्स केलेलं जे गोळा आहे ते ताटावरती टाकायचं आहे। गॅस बंद करून ही प्रोसेस करायची आपल्याला मिक्स करण्याची। आता आपल्याला इथे बेलनाच्या मदतीने व्यवस्थित आकार देऊन जितकी तुम्हाला पातळ हवी आहे वडी तेवढी तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता। जाडपेक्षा पातळच चिक्की जी आहे एकदम छान लागते आणि क्रंची लागते, त्यामुळे एकदम पातळ करते मी। जर का तुम्हाला साबूत शेंगदाणे टाकायचे असेल तेही तुम्ही टाकू शकतात, पण बारीक केल्याने लेकरांच्या अंगी लागतात त्यामुळे मी बारीक करून घेतले शेंगदाणे। आता आपण पटकन लाटून घेतल्याच्या नंतर याच्या वड्याही आपल्याला तितक्याच पटकन पाडायच्यात, कारण की थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या पडणारच नाहीत आणि कुठलाही शेप येऊन जाईल याला मग। तर अगदीच तुम्ही बघू शकता थंड झाल्याच्या नंतर मार्केट सारखी आपली शेंगदाणा चिक्की तयार आहे। किती छान यायला खरंच की भैयाची पोळी तुला यायली। अरे बापरे, अरे चिक्की खाऊन बघ ना कशी लागायची, कर कर म्हणू लागलीस ना कशी कशी एकदा सांग ना, छान आहे तुला खायची नाही प्रियान, एक खाऊन बघ ना, खाऊन तर बघ ना, तू खाऊन बघायची आधीच खाऊन नाही म्हण दुसरे, खाऊन तर बघ ना, नाहीच म्हणते ते कधी खाते मोठे यायला एक देऊन येईल बघ ना कशी लागेल, मोठे यायला दाखवून कशी लागेल। तर आता मी सगळं किचन आवरून घेतलंय, जेवण वगैरे झालंय आमचं, आत्ताच प्रक्षिता झाली झोपायला तिच्या डॅडासोबत। अरे प्रक्षिता गुड नाईट, गुड नाईट। चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तुमच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवसासोबत, तोपर्यंत बाय।